चलो फिल्डिंग लावून घ्या. नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्री गणेश कोपर संघ. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना अगदी योग्य नियोजनपूर्ण आयोजन पाहायला मिळालं आज संपूर्ण दिवसभरामध्ये. हे वैशिष्ट्य राहिलं आजच्या दिवसाचं. अन्यथा प्रत्येक वेळेला आपण पाहतो 6:30 to 7:15 वाजता मॅच सुरू असतात, परंतु पंचांचं सुद्धा आपण आभार मानूया आणि खास करून संघांचे आभार मानूया. सगळे वेळेमध्ये आले, एकही मिनिट कुठे वाया गेलेलं नाहीये. टॉस तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये उडवले गेले आणि त्याचा फायदा होतो. आणि मग बऱ्याच वेळेला 6:30 to 7:30 अंधुक प्रकाशामध्ये मॅच सुरू असते, परंतु त्याही पेक्षा इकडे अगदी उजेडामध्ये खरं तर मॅचेस संपणार आहेत आज. हे यश आहे, अचीवमेंट आहे. अमरजी को पवार यांची फार मेहनत आहे. त्यांच्या शब्दावर बरेचसे संघ अगदी वेळेमध्ये दाखल झालेत. हे नियोजन असावं लागतं, प्रत्येकाला जमतं असं नाहीये. त्यामुळं संपूर्ण आयोजन टीमचं सुद्धा आपण कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. तर टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घरच्या मैदानावर. श्री गणेश कोपर संघ सुपर फोर मध्ये दाखल होणार की भिवंडी परिसरामधून आलेला वरद विनायक भावाळे ब संघ दाखल होणार. याकडे मात्र लक्ष लागले. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सूरज पाटील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला प्रशांत गरत आहे, दुसऱ्या बाजूला सूरज केणे आहेत. सूरज आज सूरजचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय, सूरज केणेचा, परंतु समोर सूरज पाटील आहे आणि त्यामुळं ही लढाई पाहायला सुद्धा प्रेक्षकांना मजा येणार आहे. सूरज विरुद्ध सूरज असंच हे स्वरूप असेल या लढतीचं. आणि बाचला होते सुरुवात. बरोबर 5:45 आपण या स्पर्धेची आजच्या दिवसातली शेवटची मॅचला सुरुवात करतोय अगदी वेळेमध्ये. त्यामुळे संध्याकाळी सुद्धा आयोजकांना बरीचशी कामं असतील ती सुद्धा करता येतील. पहिलाच बॉल इकडे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू आणि डायरेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. एक रन मिळाली, खातं उघडलं जाते ते वरद विनायक भावाळे संघाचं. आज मितुरचंद पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे थोडा वेळ तर पाहिजेच. ऑलरेडी खरं तर सकाळी त्यांनी दर्शन दिलं होतं या स्पर्धेमध्ये, तिकडून पूर्ण तयारी सुरू आहे. हो, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न प्रशांत घरत. प्रशांत घरत आज म्हणावा तसा साजेसा खेळ झालेला नाहीये. 2-4 मोठे फटके जरूर त्यांच्या बॅट मधून आलेत, परंतु ऍज अ आयकॉन खेळत असताना थोडस आयकॉनिक पारी त्याला साकारावी लागली, कारण हा सगळ्यात महत्वाचा सामना आहे. अकूट टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय सूरज केणेना आणि बॉलला पाठवलाय मिडविकेटच्या वरतून. मोलला पर्याय नाहीये, सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन चेंडू थांबेल. 7 धावान करता उत्तुंग असा षटकार. थोडासा शॉट केला होता सूरज पाटील, आपण पाहू शकता हा चेंडू रिप्लेच्या माध्यमातून. कुटप्याचा बॉल बराच थांबला आणि संपूर्णपणे वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर मात्र पहा एकदम कम्प्लिटली सक्सेसफुल पूल आपण म्हणतो ना तो फटका पाहायला मिळाला सूरजच्या बॅटमधून. यावेळेस पहा सूरज पाटीलचं पुनरागमन पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं हीच तर खरं मोठ्या खेळाडूंमध्ये ही जी चकमक असते ना, ही लढत जी असते ना, हीच प्रेक्षकांना कुठेतरी आनंद देणारी ठरते. ओ थोडासा गुडघ्याचा आधार घेत षटकारानंतर काय बॉल सोडलेत सूरज पाटीलला. 2 चेंडू निर्धाव पुढचे काढलेत. ते सूरज केणेला थांबवले पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या. बिनबाद 8 धावा. चांगली सुरुवात श्री गणेश कोपर संघाची. प्रशांत गरज ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. जायकॉन खेळताना पवन केणे सुद्धा या स्क्वॉड मध्ये आहे, परंतु आज जायकॉन भावाळे संघाचे बडावे तितकी प्रभावी कामगिरी करू शकलेले नाहीयेत. आणि कोपर संघाचा विचार केला तर प्रमोद गरज चमकलाय, सूरज पाटील चमकलाय, दोनही आयकॉन खेळाडूंना तारले आतापर्यंत या संघाला. त्यामुळं या खेळाडूंकडून सगळ्यात मोठ्या अपेक्षा आहेत. अमोल पाटील आलाय गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट न. पहिलाच बॉल यावेळेस पूल केला स्क्वॉरलाकडे. बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. रन्स कम्प्लीट झाल्यात त्या. 2 दाबा दुहेरी दाबा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड दुहेरी आकड्यामध्ये 10. 78 वा स्वातंत्र्य दिन औचित्य मिथुन दादा पाटील यांचा वाढदिवस.
आणि त्यानिमित्त ही स्पर्धा चार दिवसीय स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तालुकानिहाय स्पर्धा सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे कदाचित आजच्या लढतीतील विजेता संघ तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये त्यामधून निघणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. कदाचित पाहूया आयोजक. ओ इकडे मिसफील्ड प्रीतेश कडून बॉल सीमा पार, गरज आहे धावांची. आणि बाबा या टीम साठी प्रशांत गरजच्या पाठमधून येतोय चौकार. खराब क्षेत्ररक्षण. थोडासा कॅज्युअल मूड मध्ये होता की काय, की बॉल अचानक टर्न झाला. पाहूया आपण एक्झॅक्टली काय झालं त्या ठिकाणी. पुढे तर आला होता परंतु ओ खाली सुद्धा राहिला थोडासा. खाली वाकून घ्यायला हवं होतं खरं तर चेंडू, परंतु बऱ्याच वेळेला चेंडू वळतात. बघाशी आपण पाहिलं दापोली संघ कसा पराभूत झाला. फ्लॅट डिलिव्हरी होती इकडे, स्लोवर वन धीम्या गतीनं सोडलेला हा चेंडू होता. फिंगर रोल केले, बोट वळवली गेली चेंडूवरची आणि त्याचमुळे टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय हा चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. प्रशांत घरत पाच बॉलमध्ये सात धावांचं योगदान दिलं आतापर्यंत. पुन्हा एकदा तोच चेंडू वरती, यावेळेस भिरकावलाय. प्रशांत आज दिवसभर शांत होता परंतु हा टोला पहा अगदी दूरवर जाऊन चेंडू पडलाय. प्रशांतच्या पाठमधूला मोलपाटीलच्या अगेन्स्ट षटकार. लेगस्पिन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता इकडे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. पाठीमागचा चेंडू यशस्वी राहिला होता परंतु यावेळेस थोडासा थांबून मारला तो प्रशांत आणि त्याचमुळे सहा धावा मिळाला 20. तोच प्रयत्न वारंवार. अमोल पाटीलकडे व्हेरिएशन आहेत. मिश्रण युक्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो अमोल पाटील. आणि इकडे हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. स्लोवर वन धीम्या गतीने टाकलेले हे चेंडू होते. थोडस लेग ब्रेक पाहायला मिळाले. हे चेंडू आतापर्यंत 20 धावा स्कोर कार्डवर. थोडासा वेगवान होता पिकअप स्ट्रोक. यावेळेस मात्र चेल टिपला जातोय. आयकॉन खेळाडू बाद प्रशांत गरज याच्या इनिंगचा खात्मा. इकडे फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू दिलाय तो अमोल पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये इन ऍट नंबर 3 A1 पवन केणे फॅन फ्रॉम गोरसाहेब. आयकॉन खेळतोय परंतु या मॅच मध्ये त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, हे षटक फार महत्वाचं असेल. तिसरा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर प्रीतेश पाटील. सूरज साठी स्ट्राइक डाउन टू ग्राउंड. व्हाट अ शॉट, फॅन्टॅब्युलस स्ट्रोक. सूरज कडेच्या बॅट मधून निघालाय गोळीच्या वेगानं. स्ट्राइक ड्राइव षटकार. आज सूरज नावानं छाप सोडले. पहिलंच चेंडू होता इकडे. पहिल्याच बॉलवर स्वागत झालंय ते प्रीतेश पाटीलच्या षटकारानं. आणि आज तीनही मॅच मध्ये सूरज यावेळेस आडबा बॅट ऑन साइड ला स्कोअर लेगच्या वरतून. प्रीतेश पाटील अडचणी वाढवतोय श्री गणेश कोपर साठी. धावफलकावर 32. तीन ओव्हरच्या मॅच मध्ये 40+ ही चांगली टोटल ठरू शकेल. चांगले बॉलर्स आहेत बाबाळे संघाकडे आणि त्याचमुळे इकडे तोच प्रयत्न आहे. पहिल्या दोन ओव्हर्स मध्ये सुंदर कामगिरी केली होती गोलंदाजानं, खास करून सूरज पाटील अमोल पाटील.
परंतु दोन बॉल मध्ये 12 धावा दिल्या त्या प्रितेश पाटीलला. मगाशी एक बाउंड्री सुद्धा त्याच्याकडून गेले, त्यामुळे दडपण त्याच्यावर आहे जास्तच आणि थोडासा दबाव आता मात्र स्पष्टपणे जाणवतोय. परंतु सूरज गणेश सलग तिसऱ्या मॅच मध्ये आपल्या बॅटनं चोख प्रत्युत्तर दिले गोलंदाजाला, कमाल फॉर्म दाखवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. टू इन अ रो, दोन कन्सिक्युटिव्ह सिक्सेस पाहायला मिळालेत. इकडे पाहूया प्रितेश, नेक्स्ट बॉल. ओ थर्ड इन अ रो सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय, पुल केला स्कोअर लेगच्या वरतून, आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. सूरज खेळे ऑन फायर नाव, इकडे मात्र सूरज तळपलाय, त्याची बॅट तळपले. लगातार तिसरा षटकार प्रितेशवर आणि दोन ओव्हर्स मध्ये 20 कंट्रोल मध्ये होता संपूर्णपणे स्कोर कार्ड, परंतु लगातार तीन षटकारांना टोटल 38 या आकड्यावर. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये वरद विनायक भाबाळे ब संघाचा सूरज खेळे. हो आणखीन एक त्याच दिशेनं भिरकावलाय, पाहूया आणखीन एक मोठा फटका. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. यस इट्स अ फोर्थ इन अ रो, फोर कन्सिक्युटिव्ह सिक्सेस आणि काय पावर पॅक धमाका पाहायला मिळाला. वॉट अ बॅटिंग आणि अप्रतिम मित्र म्हणजे अडचणीमधून बाहेर काढले भावाळे ब संघाला. सूरज केणे जो भावाळेचा चेहरा आहे त्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो आणि तीनही मॅच मध्ये अशीच बॅटिंग मात्र त्याची पाहायला मिळाले. स्कोर 44 वर, चार बॉल मध्ये 24 खर्च केल्यात प्रितेश पाटील पाचवा चेंडू घेऊन सूरज केणे समोर. लोवो फुलटॉस पाचवा, वॉट अ बॅटिंग, अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाले. पाचवा लगातार षटकार या ठिकाणी आणि घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या स्पर्धेमध्ये प्रितेश पाटील नाराज करतोय कोपरकरांना. लगातार पाचव्या षटकारानं टीमची टोटल अर्धशतक धाव फलकावर. वरद विनायक बावाळे ब संघ 50 धावा कंप्लीट करतोय. आज मात्र स्वातंत्र्य दिनानिमित्त आज कोपरच्या या स्पर्धेमध्ये काळभैरव चिंचपाड्याच्या मैदानावर एक विक्रम पाहायला मिळेल का. सहावा बॉल आणि हा सहावा बॉल आणि हा सहावा चेंडू, पंचांचा इशारा आला ही एक जाव. इकडे जर पूर्ण मैदान असत तर नको असा विक्रम मात्र प्रितेश पाटीलच्या नावावर चढला असता, परंतु सुटकेचा निश्वास त्यानं टाकला असेल. 31 धाबा खर्च केल्या, 10 बॉल मध्ये 38 धाबांची खेळी साकारली. सूरज तळपलाय आणि दोन ओव्हर्स मध्ये 20 होत्या त्या ठिकाणी, तीन ओव्हर्स मध्ये 51 फलकावर. थोडस टेन्शन संपूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झालाय. 31 धाबांचं षटक आणि आज मात्र एकाच नावाची चर्चा, भावाळेचा सूरज केणे. परंतु इकडे सूरज पाटील काय करणार या मॅच मध्ये, प्रमोद घरत या मॅच मध्ये काय करणार याकडे सुद्धा लक्ष असेल. परंतु सूरज पाटीलला थांबावं लागेल, कारण आज आयकॉन म्हणून प्रमोद घरतला जावं लागेल. त्यामुळं सूरज पाटील तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणार आहे, परंतु 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. घाम गाळावा लागेल, लढाई संपलेली नाहीये, कारण पहिल्या मॅच मधलं अर्धशतक प्रमोद घरच आहे आणि तशीच बॅटिंग पाहायला मिळाली. गेल्या दोन मॅच मध्ये सूरज पाटीलची ताबडतोब बॅटिंग पाहायला मिळाले, त्यामुळे त्याच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा असतील. परंतु या दोन आयकॉनला सुद्धा साथ द्यावी लागेल तिसरी गणेश कोपर संघाच्या टॉप ऑर्डरला. आणि असं काही जुळून आलं तर घरच्या मैदानावर मात्र सेमी फायनल मध्ये प्रवेश करू शकेल. परंतु भावाळे की कोपर, अच्छा लढतीतील विजेता संघ कोणता आहे या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोणता संघ सुपर फोर मध्ये दाखल होणार हे ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वर बदल करूया. आपण ऐकूया दिनेशजी पाटील बैलवली यांचा आवाज.
आदरणीय मिथुन दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक भव्य दिव्य चार दिवसाची ही स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि त्याच्यामधल्या हा आजचा आयकॉन प्लेयर्स दोन आयकॉन प्लेयर घेऊन ही स्पर्धा सुरू झाली. त्यामधला आजच्या या दिवसातील पहिल्या दिवसातील अंतिम सामना असणार आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये मात्र दोन संघ आमने-सामने लढत आहेत. तो यजमान संघ श्री गणेश कोपर वर्सेस वरद विनायक भावाले बी. ज्या धावा मागच्या सामन्यात तळोजा संघाच्या विरोधात कोपर संघानं जमवल्या, जे आव्हान ठेवलं बावन्न धावांचं, त्याच 52 धावा इथे मात्र तुम्हाला आता जमवायचे आहेत. ज्या पहिल्यांदा धावा जमवल्या त्या तो आता टार्गेट मात्र आपल्याला येतोय. प्रमोद घराची बॅट तळपली, गोविंदा पाटीलला बढती देण्यात आली आहे. पवन केने मात्र गोलंदाजीच्या मार्कवर 18-52 चं गणित. सुंदर गोलंदाजी. आणि आज दिवसभरामध्ये मात्र दीपक सर विचार केला ना तर वरद विनायक भावाले बी संघाची गोलंदाजी चांगली राहिली आहे. ती गोलंदाजी मात्र आपण विचार करतोय, तो खेळ पाहतोय. चांगला फटका जरूर आहे. धावा किती बहाल करेल? धावा मिळतील तब्बल 2 धावा. 2 धावे ना प्रमोद घरत मात्र आपल्या अकाउंट ओपन करतोय. मोठ्या धावांचा पाठला करायचा आहे, त्याच्यामुळे मोठं मान, मोठी इनिंग, मोठे फटके दाखवावे लागतील. आउटसाइड द ऑफ स्टंप, काय सुरे गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक अप्रतिम कामगिरी राहिली भवाले संघाची. भवाले बी संघ अप्रतिम कामगिरी करतो या मैदानावरती. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू टोलवलाय, धाव मात्र मिळत फक्त आणि फक्त एक. योगेश तिकडे रेडी आहे. चेंडू उचलेल फेकेल, थोडीशी खराब फेकी होते परंतु बॅकअप चांगला आहे आणि बॅकअपच्या मुळे धाव मात्र मिळतीये ती फक्त एक. सामना एकतर्फी जाईल की रंगत येईल? रंगत आणायची असेल तर फलंदाजीमध्ये तुम्हाला 4 हात करावे लागतील. आसमानी फटके, गगनभेदी फटके दाखवत या सामन्यात धावा जमवाव्या लागतील. कारण विचार केला तर योगेश, सूरज, पवन ही मंडळी खूप सुंदर गोलंदाजी करते. चेंडूकर निरखून पाहिलंही नाही आणि पंतांचा इशारा येईल. वाईट प्लस वाईट, एकूण 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने या 2 धावा मात्र मिळत आहेत. या 2 धाव्यानं 5 धावा. आणखीन एकदा वाईट बॉल. स्लोवर गोलंदाज जसा डावखुरा फलंदाज आला स्ट्राईकवर ना, पवन केनीचे ही टान्स बदलला. नो बॉल लागोपाठच्या 2 चेंडर 2 वाईट. यानंतर मात्र नो बॉल. डावखुरा फलंदाजाची ही रणनीती जी कोपर संघाने आखली आहे ती आतापर्यंत यशस्वी ठरताना पाहतोय. आणखीन एक वाईट, 4 एक्स्ट्रा चेंडू फेकावे लागणार आहेत. किरण पवारनं 6 चेंडू एक्स्ट्रा फेकले होते, इथे मात्र पवन केने 4 चेंडू एक्स्ट्रा फेकते. धापळकर धावा लागल्या त्या तब्बल 8. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर मात्र पवन केने डावखुऱ्या फलंदाजाच्या समोर थोडासा संभ्रमात असताना एक धाव मिळतीये. 9 धावा या चेंडूवरती येत आहेत. एका या 5 चेंडूमध्ये येत आहेत. आव्हान मोठं आहे, मोठ्या आव्हानाला पाठला करण्यासाठी मात्र मोठी फटकेबाजी. 9 धावा धाबाल करत लागत आहेत. 52 धावांचं आव्हान, एक भल्ला मोठं आव्हान आहे. हा फटका चांगला आहे, ताकद आजमावली. अंतिम चेंडूवर मात्र प्रमोद घरातनं प्रहार केलं आणि अगदी रेल्वे ट्रॅक वर फिरकावलाय. लॉंगच्या डोक्यावरून षटकार. या षटकारानं धावा जमल्या तब्बल 15 धावा धावपळकरती लागत आहेत. बारा चेंडू आणि 37 धावा अजूनही श्री गणेश कोपर संघ या सामन्यात जान राखून राहील. कारण सूरज पाटील अजून पॅव्हिलियन मध्ये आहे, त्याचबरोबर क्रीज वर आपण पाहतोय प्रमोद घरातला. 12 चेंडू 37 धावा या आव्हानाचा पाठलाग करण्याची क्षमता जरूर राखून आहे श्री गणेश कोपर संघ. परंतु या 37 धावा वाचवण्यासाठी मात्र वरद विनायक भवाळे बी संघ मात्र आपली
प्रयत्न आपले प्रयत्न प्रयत्नाची पराकाष्ठा करेल यातील मात्र शंका नाहीये. योगेश फालकर भालेकर त्याला सामना सुरू करायचा आहे. गोविंदाला सुद्धा शांत बसून चालणार नाहीये, कारण 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. सलामीला गोविंदाला पाठवलाय, प्रितेशला मागं ठेवलाय. थोडासा प्रेशर या प्रितेशवर निर्माण झाला, 31 धावा तिथे आल्या आणि त्याच्यामुळेच मात्र इथे गोविंदाला पाठवलं. पण गोविंदाला सलामीला पाठवण्याची युक्ती मात्र कामी आली, कारण एक्स्ट्रा 10 धावा खूप मिळाल्या. पवन केनेही संभ्रमात पडला. योगेश चांगला फटकाय, सिंगलला कन्वर्ट करण्यात आली आहे. एक्स्ट्रा कवच्या दिशेने चेंडू गेला, 10 मात्र मिळते 1 आणि ही जबाबदारी या सामन्याची मात्र प्रमोद गरदवर. या सामन्यामध्ये आज 2 रिकॉर्ड झाले. पहिल्या सामन्यामध्ये पहिलं वैर अर्धशतक झलकावला प्रमोद गरदनं, तर आता या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय की सूरज केंद्रनं ठोकले 5 षटकार, सलग 5 षटकार ठोकले. बॅट वन इट्सचा चेंडू येत नाहीये, चेंडू हवेत राहिलाय आणि प्रमोद गरजच्या खेळीचा होतोय अंत. एक मोठी विकेट गमावली जातीये आणि इथे आता मात्र सर्वात मोठी जबाबदारी घेणारा वाघिलीवाडा संघाचा हा स्टार खेळाडू जो आज आयकॉन बनलाय कोपर संघाचा, सूरज पाटील जाईल मैदानाकडे. सामना अजून संपला नाहीये. 16 धावा धावाकडे लागलेत, अजूनही 10 चेंडू 36 धावा. मोठे फटके अनिवार्य असणार आहेत, मोठ्या फटक्यांची गरज आहे. सहा षटकार किंवा 9 चौकार चालतील, परंतु एक एक निर्धाव चेंडू मात्र भोवाळे बी संघाला विजयाच्या अग्री समीप नेऊन ठेवेल. सूरज पाटील या सामन्याचा ट्रम्प कार्ड असणार आहे, सगळ्यात मोठा ट्रम्प कार्ड या सामन्यामध्ये, कारण प्रमोद घरात परतलाय, त्याच्यामुळे सर्वस्वी जबाबदारी मात्र सूरज पाटीलवर. क्या बात गगनभेदी आसमानी फटका गेल्या मैदानामध्ये ठोकलाय. 6 षटकार मारायचे आहेत, त्यामधला आलाय हा पहिला षटकार सूरज पाटीलच्या बॅट मधून आणि इथे मात्र योगेश ला दाखवला जातोय आसमान. सुरेख फटकेबाजी, 30 धावांची गरज अजूनही. हा बिग बॉसचा विचार केला सूरज चव्हाण, तो चमकलाय आणि इकडे बरसलाय सूरज पाटील. सूरज कदाचित आणि आज सूर्यही तलपलाय, त्याच्यामुळे हे सगळे सूरज एक साथ तलपतील काय. मी म्हणतो की सूरज मध्ये क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. मी मगाशी म्हटलं की या सामन्याचा की पार्ट असणार आहे कोपर संघासाठी सूरज. बॅटचा अंदरून हिस्सा आतली कडा लागली जाती आहे. निर्धाव चेंडू सांगता होते, परत मी तर म्हणे की कोपर संघ आता 1-2 धावा मोजणारच नाहीये, तो मोजेल फक्त षटकार. आठ चेंडू 30 धावा फिरवला, हा चेंडू मात्र फिरवलाय. थोडीशी लेग ब्रेक पाहिली आणि इथे पुरता फसला. मोठ्या खेळाडूच करण सिल्वर स्टारचा हा खेळाडू योगेश आहे, योगेश भालेकर. सूरज केने हे उत्तम खेळ करताना पाहतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु अजूनही ही धावपट्टी आपल्या अजून बनली नाहीये, त्याच्यामुळे ट्रॅव्हल होऊ शकला नाही. हेलिकॉप्टर शॉट 7 चेंडू 29 6 चेंडू 29 धावा, 1 चेंडूवर शेवट चेंडू धाव घेतली 1, त्याच्यामुळे स्ट्राईक वर पुन्हा एकदा राहिला सूरज पाटील. ज्या धावा अंतिम षटकामध्ये 31 आल्या, ज्या 5 षटकार आले ना, त्याच धावांचं अंतर या अंतिम षटकामध्ये उरलाय. तेच 5 षटकार सूरज पाटीलला दाखवावे लागतील जर या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. परंतु आज संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र सूरज केनेचा बोलबाला राहिलाय. तो सूरज केने असेल गोलंदाजीच्या मार्कवर, जेने ठोकले होते 5 सलग षटकार, तोच सूरज केने गोलंदाजीच्या मार्कवर. 2 सूरज आमने सामने आहेत,
सुरेख खेळ राहिला या चेंडूवर, मात्र धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मी म्हटलं होतं की एक दोन धावा आता मोजल्याच जाणार नाहीयेत, तर मोजल्या जातील त्या फक्त आणि फक्त षटकार आणि चौकार. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र प्रेम निराशा होतीये. श्री गणेश कोपर संघानं अखेरखार नांगी टाकली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा होता आणि मोठ्या धावांचा पाठलाग होताना पहिल्या दोन षटकामध्ये पूर्वार्धामध्ये फक्त 20 धावा धावा करती लागल्या, नंतर मात्र मोठ्या धावा आल्या आणि धावांचं अंतर शेवटपर्यंत कायम राहिलं. स्क्वेअर कटचा हा फटका, धाव मात्र मिळेल ती फक्त आणि फक्त एक. त्याच्यामुळे सुपर फोर मध्ये दाखल होण्यासाठी मात्र वरद विनायक भावाले बी संघ खूप दूरवरचा प्रवास केला. 150 किलोमीटर अंतर करून प्रशांत इथपर्यंत पोहोचला. त्यांचा भूगोलही जवळ नाहीये, त्याच्यामुळे त्यांचा आजचा दिवस मात्र मी म्हणेन की सार्थकी लागलाय. चोवीस धावा धाव फलकावरती, आता फक्त औपचारिकता उरले. दिशा दिली आहे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. चांगला खेळ राहिला आज दिवसभर तसा कोपर संघाचा, कारण तलवाजासारखा ताकदवान संघाला त्यानं नमवलं. याही सामन्यामध्ये चांगली सुरुवात जरूर केली होती. आणि हा चेंडू हवेत पाहतोय, सेफ लँडिंग होईल आणि हा सामना मात्र संपलोय. वरद विनायक भोवाळे बी संघ सुपर फोर मध्ये दाखवलं होतं. या भोवाळे बी संघाचा मनपूर्वक अभिनंदन करूया आणि त्याचबरोबर श्री गणेश कोपर संघ सुद्धा चांगला खेळला त्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक असणार आहे, त्यांचंही विशेष कौतुक असणार आहे. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यानं ठोकले 5 चेंडूवर 5 षटकार, गोलंदाजीमध्ये उत्तम गोलंदाजी केली सलग तिसऱ्यांदा. आय थिंक सलग तिसऱ्यांदा या सामन्याचा सामनावीर वन मॅन आर्मी ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो सूरज केने, या सामन्याचा सामनावीर